फावड्या उठवत आहेत सरपंच राजेश मोकल यांचा आरोप। विरोधकांनी माझं सरपंचपद जाण्यासाठी प्रयत्न केले होते पण जनतेने मला सरपंचपदी पुन्हा बसवलं। मी गावाच्या विकासासाठी काम करत असून पुढेही करत राहणार आहे। विरोधकांनी दाखवलेल्या अविश्वासाला मी कायद्याने उत्तर देणार असल्याचं वडखळ सरपंच राजेश मोकल यांनी सांगितलंय। वडखळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंचांसह 8 सदस्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असला तरी याचा राष्ट्रवादीवर कुठलाच परिणाम झालेला नाही। वडखळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भक्कम आहे। विरोधकांना चुकीच्या मार्गाने सत्तेत यायचं असल्यानेच ते वावड्या उठवत आहेत। वावड्यांवर ग्रामस्थांनी विश्वास ठेवू नये असंही सरपंच राजेश मोकल यांनी यावेळी सांगितलंय। आमची सदस्य कोण बाबाची बाई तिला कुठला पक्ष नाही ती रंगीबाई आपल्या योगेश सांगितले त्याच्यामुळे आपण काही घेणं नाही। पक्षीय राजकारणामध्ये तेच आहे की आमचा एकच माणूस गेला ती गेल्यानंतर आम्ही पुन्हा जोमाने आलोय घाण गेले आमच्यात ना बरोबर ना अशोक तर एकच माणूस गेला आमचं जे दयाने भगतनी ते स्टेटमेंट दिली। बाकी दोन शिवसेने जे आहेत एक राष्ट्रवादीचं आहे एक काँग्रेसचं आहे शेकापचं आहे वडखळमधला एकच आहे तो सगळ्या पक्षांना आवडणारा माणूस आहे सर्व पक्षी आवडणारा माणूस तो गेला जाऊ दे आम्हाला काही निघणं नाही। आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना सांगण्यासाठी सगळं बोलवलंय आणि ला एकत्र पुढचा निर्णय काय असेल मी तुम्हाला सांगतो की जोमाने आपण कामाला लागू। यावेळी माजी पंचायत समिती सदस्य पूजा मोकल माजी उपसरपंच जगदीश म्हात्रे धनाजी नाईक सदस्य अनिता म्हात्रे प्रमिला म्हात्रे शैवंती म्हात्रे माजी सरपंच सुनील जांभळे माजी सरपंच मनोहर कोळी यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। किरण मांधणकर संवाद मराठी लाईव्ह पेण। श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी सीसीटीव्हीची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 0192 26 69 12 72 76 47 38 54।